नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी एक साहित्यिक मेळावा होत असतो आणि हा यंदाचा साहित्यिक मेळावा हा 53वा होता. कुसुमाग्रज आणि अवावर्टी यांनी सुरू केलेला हा साहित्यिक मेळावा आणि त्याला जिल्ह्यातील सर्व साहित्यिक उपस्थित राहतात. यंदाच्या वर्षी आमची पत्रकारितेतील सहकारी वंदना आत्रे ही अध्यक्षा होती, तर ज्याचा भाऊ माझ्यासोबत काम करत होता तो संजय वाघ उद्घाटक होता आणि मी कविसंमेलनाचा अध्यक्ष म्हणून गेलो होतो. एकूण मेळावा छान पार पडला. या मेळाव्यातल्या काही आठवणी आणि मेळाव्याच्या आसपास मी नाशिकमध्ये जे काही फिरलो ते आनंदाचे क्षण तुमच्यासोबत वाटून घेत आहे. छायाचित्रामध्ये डावीकडून या वाचनालयाचे सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव, मेळाव्याच्या अध्यक्षा वंदना आत्रे, त्यांच्या शेजारी मी, माझ्या शेजारी या वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, उद्घाटक संजय वाघ, उपाध्यक्ष सुनील डॉक्टर सुनील कुटे, कार्याध्यक्ष गिरीश नातू, अर्थसचिव देवदत्त जोशी, कार्यकारी मंडळाचे सदस्य जयेश बर्वे आणि प्रमुख सचिव डॉक्टर धर्माजी बोडके. उद्घाटनाच्या भाषणात मी नाशिकच्या आणि विशेष करून साहित्यिक मेळाव्याच्या काही आठवणी सांगितल्या. त्याचे रिपोर्टिंग, त्याचे वार्तांकन करण्यापासून ते आत्ता त्याच्या कविसंमेलनाचा अध्यक्ष होईपर्यंतचा हा प्रवास. मध्यंतरी याच वाचनालयातर्फे माझ्या पहिल्या पुस्तकाला स्वप्नमेना या पुस्तकाला पहिला पुरस्कार प्रभाकर वैद्य पुरस्कार लाभला होता. अशा मेळाव्यात मी उपस्थित राहणं हे माझ्या दृष्टीने आनंददायीच होतं, भाग्याचं होतं. कुसुमाग्रजांना अनेकदा समोर बसून कविता ऐकताना मी पाहिलेलं आहे. ते ह्या साहित्यिक मेळाव्यात प्रत्येक मेळाव्यात ते आवर्जून उपस्थित असत आणि छोट्यातल्या छोट्या कवीचे कविता ते ऐकत असत. यंदाचा ह्या मेळाव्यात त्यांची उणीव भासली. उद्घाटनाच्या भाषणात मी कवी संमेलन कसे असावे याबद्दल काही बोललो आणि आणखीन एक मुद्दा मी उपस्थित केला, तो म्हणजे कवींची कार्यशाळा घ्यायला हवी. विशेष म्हणजे वाचनालयाचे नूतन अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक दिलीप फडके यांनी ती संकल्पना उचलून धरली आणि तिथेच आपलं भाषण फक्त एका मिनिटात आटोपून त्यांनी एवढंच सांगितलं की निफाडकरांनी जी सांगितली ती कार्यशाळा आम्ही डिसेंबरमध्ये घेऊ. मेळाव्याच्या भाषणाचा शेवट मी माझ्या एका गझलेच्या मतल्याने केला. तो मतला असा होता, एक मुलगी प्रेमात पडते जशी, एक मुलगी प्रेमात पडते जशी, आजची संध्याकाळ अगदी तशी. आणि मेळाव्याचं उद्घाटन झाल्यानंतर ताबडतोब कविसंमेलन झालं. कविसंमेलनात जिल्ह्यातील सर्व कवींनी भाग घेतला होता. अनेक कविता चांगल्या होत्या. प्रशांत केंदळेसारख्या कवीपासून अनेकांनी कविता चांगल्या म्हटल्या होत्या. या कविता सुहास टिपरे यांची कविता चांगली होती. सगळ्यांची नावं किंवा सगळ्यांच्या कविता मला टिपून घेता आल्या नाही, परंतु अतिशय चांगलं कविसंमेलन आणि तेही रात्री 12 चाललं. विशेष म्हणजे या कविसंमेलनाला एक छोटा मुलगा समर्थ बिडवे हा उपस्थित होता. आमच्या नातवासारखा असलेला मुलगा अगदी 12 कविता ऐकत होता आणि त्याला दाद म्हणून संजय वाघ याने त्याच्यासाठी एक छोटी कविताही म्हटली. कविसंमेलन रंगलं हे सांगायची गरज नाही. काळ झाला जाळते ती आणि मला उवाळते ती,
फूल मी देऊ न शकलो, फूल म्हणजे सुख, फूल मी देऊ न शकलो, काळजाला जाळते ती आणि मला ओवाळते ती, फूल मी देऊ न शकलो जे दिले ते माळते ती। मी गीता वाचत नाही, मी पुराण वाचत नाही, कोणाच्या तालावरती मी कधीच नाचत नाही। कवी हा हा तो अच्छा अच्छा केलीच विनंती तर मी गजला सादर करतो। कोणाच्या तालावरती मी कधीच नाचत नाही, केलीच विनंती तर मी गजला सादर करतो, केलीच विनंती तर मी गजला सादर करतो, रसिकांच्या कानावरती मी उगाच टाच। जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली, जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली, शाळेच्या दारापाशी, शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा, ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा। ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा। अशा रसिकांच्या आग्रहाखातर दोन चार गजला मी ऐकवल्या आणि काव्य मैफल संपली। दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी याची दखल घेऊन अतिशय चांगलं कव्हरेज ज्याला म्हणतात ते केलं होतं। मेळावा अतिशय सुंदर झाला। मेळाव्यातील काही छायाचित्र आणि काही लोकांनी माझ्याबरोबर काढून घेतलेली छायाचित्र आपल्या माहितीसाठी। नाशिकला नवरात्रात जायचं आणि कालिकेला जायचं नाही हे कसं शक्य आहे? कालिकेच्या यात्रेला मी गेलो पहाटे उठून आणि आमचे जुने मित्र अण्णा पाटील त्या मंदिराचे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांच्यामुळे आमचं दर्शन सुखावह झालं। तिथे पत्रकार परदेशी, आमचा जुना सुरेश डावरे फोटोग्राफर, असे अनेक लोक भेटले, दत्ता पाटील माजी नगरसेवक, या सर्वांच्या भेटीने आनंद निर्माण झाला। ही छबी वाचनालयात अभिप्राय लिहिताना उद्घाटक संजय वाघ यांनी टिपलेली। सकाळी श्यामसुंदर मिसळ येथे पुण्यनगरीचे संपादक आणि माझा जुना मित्र किरण लोखंडे याच्या समवेत मिसळ नाश्ता करायला गेलो होतो। तिथे अचानक सुनील भणगे आत्ता जो समर्थ बँकेचा व्यवस्थापक आहे तो तिथे भेटल्याने आनंदात आणखीन भर पडली। आदल्या दिवशी आमचा जुना सहकारी आणि आता प्राध्यापक असलेले बाळकृष्ण शेलार याच्या घरी जेवणासाठी गेलो होतो, परंतु तेथील फोटो काही आम्ही काढू शकलो नाही। पण दुसऱ्या दिवशी माझा मी ज्याला देशदूतमध्ये पत्रकार म्हणून नेमलं होतं तो आसिफ सय्यद ह्याच्याकडे बऱ्याच वर्षाच्या आमंत्रणानंतर त्याच्या घरी गेलो। त्याची या अत्यंत दयाळू अशी आई, त्याच्या दोन गोड मुली, त्याची पत्नी यांच्यासमवेत आमची संध्याकाळ छान गेली आणि नाशिकचा हा दौरा अतिशय आनंदात संपला। धन्यवाद।